नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत आहेत ना सगळे बघा आज आपल्याला चक्रवाढ व्याज ही पद्धत पाहिजे चक्रवाढ व्याजामधला भाग दोन म्हणजे पार्ट टू हा भाग सुरू आहे बघा आता या भाग दोन मध्ये तुम्हाला या उदाहरणात दसादशे दहा दराने पंधरा हजार रुपये मुद्दलाचे तीन वर्षात होणारे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील फरक काढायचा आहे बघा तुम्ही जर आपल्या सूत्रावरून जर सोडवता म्हणजे पारंपरिक पद्धतीच्या सूत्रावरून सोडवता तर नंबर एकला तुम्हाला हे सरळ व्याज काढून घ्यावं लागेल त्यानंतर चक्रवाढ व्याज देखील काढून घ्यावं लागेल आणि नंतर दोन्ही मातला दो फरक काढावा लागेल खूप लाँग पद्धत जाती लांब जाती त्यासाठी कालच्या आपल्या प्रमाणावरून हे उदाहरण सोडवायचे आता बघा कालच्या प्रमाणामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं इथं की हे आता हे पंधरा हजार आहेत या पंधरा हजारावर आपण हे पंधरा हजार पंधरा हजार हे यावर आपण दर आपला किती आहे दर आहे दहा टक्के मग आपण अगोदर आता ह्याचे पंधरा हजाराचे दहा टक्के काढून घेणार पंधरा हजाराचे दहा टक्के किती दहा टक्के म्हणलं की फक्त एक शून्य कमी होणार आहे असं सांगितलं होतं मी तुम्हाला म्हणजे आता किती आले पंधराशे त्यानंतर आता तीन वर्ष दिलेले आपल्याला कालावधी किती दिलेला आहे तीन वर्षे म्हणजे याला असं तीन वेळेस घ्यावं लागेल तुम्हाला पुन्हा याचे दहा टक्के आता याचे दहा टक्के म्हणलं की आणखीन हे शून्य कमी होणार म्हणजे किती आले दीडशे रुपये आणि आणखीन एकदा दहा टक्के आता याचे आणखीन एकदा दहा टक्के एक शून्य कमी झाला म्हणजे किती आले पंधरा आता तुम्हाला प्रमाण सांगितले होते मी दोन वर्षासाठी दोन जसे एक तीन वर्षासाठी तीन जसे तीन जसे एक आणि चारला चार सहा चार एक आता हे तीन वर्षासाठी तीन जसे तीन जसे एक हे प्रमाण वापरायचे आता बघा इथं हे पंधराशे आहेत गुणा गुणाकार होणार ह्यांचा पंधरा तरीख पंचेचाळीस वरती दोन शून्य प्लस आता हे पंधरा तारीख पंचेचाळीस साडेचारशे आणि हे प्लस पंधरा एक पंधरा हे अशा पद्धतीने हे सगळं चक्रवाढ व्याज निघलं तुम्हाला मी काल भाग करून दिले होते आता हे जे आहे हा भाग हा फक्त सरळ व्याज आहे आणि ह्या तिन्हीची सगळ्याची बेरीज म्हणजे ते चक्रवाढ व्याज आहे पण आपल्याला दोन्हीमधला फरक विचारला आणि दोन्हीमधला फरक विचारल्या विचारल्यानंतर हा पहिला कॉलम सोडून द्यायचा हा कॉलम सोडायचा आणि त्यानंतर ह्या उरलेल्या दोन्हीची बेरीज म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधला फरक आहे मग हे साडेचारशे आणि हे पंधरा दोन्हीमधला फरक किती आला चारशे पासष्ट तर मग आपलं हे उत्तर आलं चारशे पासष्ट ऑप्शन नंबर चार बघा किती सोप आहे दोन्ही पद्धतीत जायची गरज नाही चला दुसरं उदाहरण घेऊ म्हणजे आणखीन तुम्हाला समजेल दुसरं उदाहरण घेतल्यानंतर बघा आता या उदाहरणात सांगितलंय एक हजार रुपयाच्या रकमेवर पाच टक्के वार्षिक दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यामधील फरक सांगितलाय बघा आता हे एक हजार एक हजार रुपये त्याचे पाच टक्के काढायचे तर आपल्याला पाच टक्के आता दहा टक्के म्हणजे एक शून्य कमी होतो ना म्हणजे शंभर राहिले आणि त्याचे अर्धे पाच टक्के म्हणजे किती पन्नास आता दोन वर्षे कालावधी म्हणून ह्याला दोन वेळेस काढावं लागेल आणखीन पाच टक्के काढायचे आता मला सांगा दहा टक्के म्हणलं की एक शून्य कमी होतो खाली किती राहिले पाच मग दहा टक्के म्हणजे पाच तर पाच टक्के म्हणजे पाचच्या अर्धे किती अडीच हे अडीच आले आता बघा आता आपल्याला प्रमाणाने घ्यायला गुणायला विसरू नका प्रमाण आहे दोन वर्षाचं दोन जसे एक मग आता ह्यांचा गुणाकार पाच दोन्ही शं म्हणजे पन्नास दोन्ही शंभर आणि इकडं अडीच एक अडीच बघा इथून पहिला एक कॉलम हा वेगळा केला हा पहिला कॉलम म्हणजे आहे फक्त सरळ व्याज पहिला कॉलम म्हणजे सरळ व्याज सगळ्या कॉलमची बेरीज म्हणजे चक्रवाढ व्याज आणि पहिला कॉलम सोडून बाकीच्या राहिलेल्या कॉलमची बेरीज म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील फरक आहे तर फरक किती आला अडीच रुपये दोन रुपये पन्नास पैसे करेक्ट चला बघा किती सोपी पद्धत आहे आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज काढत बसायचीच गरज नाही दोन्ही मधला डायरेक्ट फरक काढता येतो बघा आपल्याला आता तीन नंबरचं उदाहरण पाहायचं आहे आणि या तीन नंबरच्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितले दशादशे चार दराने एकतीस हजार दोनशे पन्नास रुपये मुद्दलाचे तीन वर्षात मिळणाऱ्या सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यामध्ये यामधील फरक सांगायचा आहे आता बघा याच्यामधला फरक म्हणजे अगोदर आपल्याला हे एकतीस हजार दोनशे पन्नास एकतीस हजार अगोदर एकतीस हजार दोनशे पन्नास याचे किती टक्के काढायचे आपल्याला याचे चार टक्के अंकालावधी तीन वर्षे म्हणून तीन वेळेस आता बघा याचे चार टक्के काढायचे म्हणजे ह्या टक्केसाठी हा इथं हे दोन अंक कॅन्सल होणार म्हणजे आपला पॉईंट इथं येणार या, या दोन आणि पाचच्यामध्ये पॉईंट येणार म्हणजे हे झाले तीनशे बारा पॉईंट पाच आणि ज्यावेळेस यांचा गुणाकार करणार आता ह्या शून्याला काहीच किंमत नाही असं ग्रहित धरायचं ज्यावेळेस जा? यांचा गुणाकार करणार आहे त्यावेळेस ह्या चार आणि पाचला गुण लगे चार पंचे वीस हातच्या आले दोन चार दोन्ही आठ आणि ते दोन दहा हातचा एक चार एक चार आणि एक पाच आणि चार त्रिक बारा आणि इथं हे शून्य तर नाही पण एक अंकानंतर पॉईंट होता म्हणजे इथं एक अंक आता ह्या शून्याला काहीच किंमत नाही मग या शून्याला किंमत काहीच नाही म्हणजे आपले किती आले चार टक्के बाराशे पन्नास आता पुन्हा याचे चार टक्के काढायचं असं तीन वेळा करायचं आपल्याला कारण कालावधी आपला तीन वर्षे आता याचे चार टक्के आता टक्के म्हणलं की दोन अंक शंभरवर दोन शून्य त्यामुळे हे दोन शून्य कॅ दोन अंक कॅन्सल होतात नाही तर पॉईंट आता इथं दोन आणि पाचच्यामध्येच पॉईंट येणार म्हणजे हे झाले साडेबारा आता साडेबारा आणि चारला गुणायचं साडेबाराचा पाडा चारपर्यंत चार सोपा आहे साडेबारा दोन्ही पंचवीस आणि पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे साडेबाराचे चार टक्के आले किती साडेबारा गुणवले चार किती आले पन्नास म्हणजे ह्या बाराशे पन्नासचे चार टक्के किती आले पन्नास आले आणि त्यानंतर आणखीन एकदा पन्नासचे चार टक्के काढायचे आहेत आता पन्नासचे चार टक्के म्हणजे बघा पन्नासचे चार टक्के आता टक्केमुळे इथं हे दोन अंकाचे इकडे पॉईंट येणार आहे म्हणजे हे झाले इथं पॉईंट झिरो पॉईंट पाच झिरो पॉईंट पाचचं म्हणजे दोन किंवा मग ह्या दोघाचा गुणाकार केला पाचशे एकवीस दोनशे होत आहेत आणि टक्के छेद शंभर आहेत म्हणजे दोनशे छेद शंभर म्हणजे किती आलं दोन आता हे बाराशे पन्नास हे पन्नास आणि हे दोन ज्यावेळेस याच्या प्रमाण आहेत त्यावेळेस याला तीन निगुणायचं आहे याला तीन निगुणायचं आणि याला एक कारण तीन तीन वर्षाचं प्रमाण आहे तीन जसे तीन जसे एक आता ज्यावेळेस ज्यावेळेस यांचा गुणाकार करणार आहेत आपण बघा गुणाकार केला की आता याचा गुणाकार इकडं होणार आहे आणि याचा गुणाकार म्हणजे तो सरळ व्याज भेटणार आहे आपल्याला ठीक आहे इथं त्यामुळे आपल्याला ते विचारलं नाही त्याच्यात टाइमपास बी करायचं नाही हे सरळ व्याज इकडंच राहू द्या आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाड व्याजामधला फरक म्हणजे इकडे राहिलेल्या संख्यांची बेरीज आता इथं पन्नास पन्नास त्रिक पाच त्रिक पंधरा म्हणजे हे दीडशे आणि हे एक बे एकशे पन्नास आणि दोन किती एकशे बावन्न म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधला फरक किती आला आपल्याला एकशे बावन्न अशा प्रकारे हे तिने ही, ही उदाहरणं आपण मी समजून सांगितलेत नक्कीच तुम्हाला समजले असतील फक्त टक्के काढा तीन वर्षे चार वर्षे जेवढं असेल तेवढं आणि त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला बघा मी प्रॅक्टिससाठी तुम्हाला उदाहरणं देतो आहे हे उदाहरणं प्रत्येकानं सोडवायचेत आणि मला कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरं सांगायचे आहेत तुम्ही जर हे उदाहरणं सोडून मला कमेंट करत नसताल तर मग मी हे उदाहरणं देणार नाही यापुढं त्यामुळं प्रत्येकानं हे कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर टाकायचंच बघा याच्यात आता दसहादशे पाच दराने चोवीस हजार रुपये मुद्दलाचे दोन वर्षात मिळणारे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज खूप सोपं आहे फक्त चोवीस हजाराने याचे पाच टक्के काढायचे दोन वेळेस करावं लागेल ते इथे एक हजार रुपयांचे पाच टक्के दराने एका वर्षाचे चक्रवाढ व्याज बघा बघा फक्त एक वर्षाचे विचारले विचार, विचार करून सोडवा दसादशे साडेबारा दराने वीस हजार दोनशे चाळीस रुपये मुद्दलाचे तीन वर्षात मिळणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक बघा साडेबारा टक्के काढायला थोडंसं मी काल सांगितलं होतं दहा टक्के आणि अडीच टक्के घ्यायचे अगोदर दहा टक्के काढले की एक हजार चोवीस येतात आणि आता राहिले अडीच अडीच म्हणजे ह्याच्या अर्ध्याच्या अर्ध्या ह्याच्या अर्धे केले की पाचशे बारा आणि त्याचे अर्धे केली की दोनशे छप्पन म्हणजे एक हजार चोवीस आणि दोनशे छप्पन या दोन्हीची बेरीज करून हे तुम्हाला उदाहरणं सुटतील पटकन उदाहरणं सोडवायचे कमेंट बॉक्समध्ये मला लगेच उत्तर टाकायचं चला मग आजच्याही व्हिडिओला इथं थांबू पुन्हा उद्या नवीन एका घटकासह नवीन टॉपिकमध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा आणि अभ्यास करा